नमस्कार, मी प्रगती। प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपली रेसिपी आहे पंजाबी स्टाईल पनीर मसाला, आणि त्या ढाबा आणि रेस्टॉरंटमध्ये जसा पनीर मसाला भेटतो परफेक्ट पंजाबी स्टाईल पनीर मसाला, तो कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये पटकन। मला फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आपल्या ह्या पंजाबी पनीर मसाला रेसिपीला सुरुवात करूया। पंजाबी पनीर मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे पनीर आहे ते थोडं दह्यामध्ये मॅरिनेट करायचं आहे। परफेक्ट पंजाबी पनीर मसाला बनवणार आहे आपण। तर इथे एक मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ते थोडीशी मी कसुरी मेथी घेतलेली आहे। साधारण एक इथे 60 ते 70 ग्रॅम मी दही घेतलेलं आहे। तर दही आपल्याला छान घट्ट घ्यायचं आहे। आणि इथे एक 1/2 टीस्पून मीठ आहे, 1/2 टीस्पून इथे हळद घ्यायची आहे। हे सर्व असं छान आपल्याला मिक्स करून आपला पनीर मसाला, जे पनीरसाठी लागणारी ग्रेव्ही आहे ती रेडी होईपर्यंत आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे। आता हे आपण ठेवून देऊया। आपण पनीरचा मसाला बनवून घेऊया, त्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून जवळजवळ बटर घेतलेलं आहे। बटरच्या जागी तूप जरी घेतलं तरी चालेल, पण आपण पंजाबी स्टाईलमध्ये पनीर मसाला बनवतो आहे तर सगळं काही आपण सेम पंजाबी स्टाईल करूया। बटर छान गरम होऊन द्यायचं आहे। एक छोट्या साईजचे मी 2 तेजपत्ता घेतलेला आहे, 1 मोठी विलायची आहे आणि 1/2 टीस्पून इथे मी जिरा घेतलेला आहे। इथे मी थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, 2 ते 3 हिरवी वेलची आहे, 1 इथे 4 ते 5 काळी मिरी आहे आणि 3 लवंग आहे। तर खूप कमी मसाल्यामध्ये आणि अगदी पंजाबी स्टाईल, जसा ढाबा आणि रेस्टॉरंटमध्ये पनीर मसाला होतो पंजाबी स्टाईल अगदी परफेक्ट, तसा आपण इथे बनवणार आहे। तर हा जो गरम मसाला आहे, खडा मसाला, तो आपल्याला हलकासा असा जे बटरवर फ्राय करून घ्यायचा आहे। आपला मसाला हलकासा फ्राय करून झालेला आहे, तर याच्यामध्ये मीडियम साईजचे 2 कांदे मी अशा प्रकारे स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहे। आता हा कांदासुद्धा आपल्याला छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे, तर याच्यामध्ये कारण एक इंच मी इथे अद्रक घेतलेला आहे, 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। तर आपल्याला या कांद्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मीडियम साईजचे 4 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहे, तर ते सुद्धा आपल्याला कांद्यावर छान असे परतून घ्यायचं आहे। कांदा थोडा लवकर सॉफ्ट होण्यासाठी इथे 1-2 पिंच मी इथे मीठ घालणार आहे। झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिट आपल्याला टोमॅटो आणि कांदा छान असं शिजवून घ्यायचा आहे। कारण 1-2 मिनिट आपण हा कांदा आणखीन टोमॅटो छान असं फ्राय करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आपला कांदा टोमॅटो अगदी छान असा सॉफ्ट झालेला आहे। चला अगदी बारीक अशी ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची, अगदी फाईन पेस्ट हवी आहे आपल्याला याची। हे थंड करून आपण याची एक फाईन पेस्ट बनवून घेऊया। तर इथे मिक्सरला मी छान अशी ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। पॅनमध्ये आपण पनीर मसाला फोडणी घालायचा आहे। साधारण 1 टेबलस्पून मी बटर घेणार आहे, तसंच आपल्याला 1-2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। पंजाबी स्टाईल आपण इथे पनीर मसाला बनवतो आहे, त्यामुळे थोडं बटर तर येणारच आहे आणि मस्त असा झणझणीत पंजाबी ठेका असणार आहे या पनीर मसाल्याला। आपलं तेल आणि बटर इथे गरम झालेलं आहे। 1/2 टीस्पून इथे मी जिरा घेणार आहे। पनीर मॅरिनेट केलं आहे, त्याच्यामध्ये आपण हळद घातलेली आहे, तर इथे आपण हळद नाही यूज करणार आहे। अगदी 1-2 टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा आहे, अगदी थोडासा घेतलेला आहे कारण ऑलरेडी आपण पेस्ट बनवलेली आहे। छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। 2 पिंच हिंग घालणार आहे। 1 टेबलस्पूनपेक्षा थोडीशी कमी इथे मी धणा जिरा पावडर घेतलेली आहे, म्हणजे धणा आणखी जिरा मिक्स आहे। 1.5 टेबलस्पून मी लाल तिखट घेतलेलं आहे, जे नॉर्मली यूज करतो आपण घरी रेग्युलर, तेच तिखट घेतलेलं आहे। आणि यातच आपल्याला आता ही जी पेस्ट बनवलेली आहे आपण ती सर्व मिक्स करायची आहे। अगदी इझी प्रोसेस आहे, खूपच सोप्या पद्धतीने आपण अगदी पंजाबी स्टाईल ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये जसा पनीर मसाला मिळतो त्या पद्धतीने बनवू शकतो। ही जी पेस्ट आहे ती छान आपल्याला या तेलावर मस्त अशी परतवून घ्यायची आहे। आता आपला जी पेस्ट आहे ती छान अशी परतून झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं पनीर आहे ते घालायचं आहे। मस्त असा कलर आलेला आहे हळदी आणि दह्यामुळे पनीरला,
आपण आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ही प्रोसेस थोडी आपल्याला फास्ट करायची आहे, कारण काय होतं, दही घातल्यावर फोडणीमध्ये जेव्हा आपण दही घालतो तेव्हा ते फुटण्याची शक्यता असते, तर त्यासाठी दही घातल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आहे आणि ते छान असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते जे दही आहे ते फाटलं नाही पाहिजे। एक दोन मिनिट मी छान असं हे परतवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, हाफ टीस्पून याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ते आपण एक अर्धी वाटी पाणी घालणार आहे, पाणी घालून थोडंसं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे, आपण टोमॅटो आणि कांदा जेव्हा फ्राय केला तेव्हा थोडंसं मीठ घातलं आहे, थोडं आपण पनीर मॅरिनेशन करताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे अंदाजे आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता झाकण ठेवून आपल्याला एक 6 ते 7 मिनिट पनीर छान असं शिजवून घ्यायचं आहे। छान एक 7 ते 8 मिनिट मी पनीर शिजवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता आपलं पनीर रेडी आहे। मी आता हे सर्व करून घेते, तुम्ही बघू शकता आपला इथे पंजाबी पनीर मसाला रेडी आहे, अगदी ढाब्यासारखा, म्हणजे जसा ढाब्या आणि रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा पनीर मसाला, परफेक्ट, अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी रेसिपी। तर तुम्हाला कुठेही रेस्टॉरंट ढाब्यामध्ये जायची गरज नाही, घरच्या घरी तुम्ही पनीर मसाला हा पटकन बनवू शकता, टेस्ट अगदी अप्रतिम होते आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हा पनीर मसाला बनवू शकतो। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा, आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। धन्यवाद।